नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला जास्त पैसे मिळणार अशी बातमी पुढे येत आहे. त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पेन्शन आणि पगारात वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता राज्य सरकारने पेन्शन आणि पगार आणि निवृत्ती वेतन वाढ या दोन्हीमध्ये वाढ केली असून, त्यानंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात आणखी पैसे येणार आहे. यासोबतच नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार ही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे. त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली वेगळी भेट. याचा फायदा कोणता राज्यातील जनतेला मिळणार आहे ते आपण पाहूयात. पहा मित्रांनो, मीडिया रिपोर्ट्सनुसार छत्तीसगड आणि राजस्थान सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्या DA वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. छत्तीसगड सरकारने सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय राजस्थान सरकारने पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता कर्मचाऱ्यांना 15% अधिक पेन्शन मिळणार आहे. बघा मित्रांनो, राजस्थान सरकारने किमान हमी उत्पन्न विधेयक 2023 सादर केले होते, ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बेरोजगारी भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सामाजिक सुरक्षा पेन्शनमध्ये 2 हप्त्यांच्या आधारे 15% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापुढे राज्यामधील पेन्शनधारकांना अगोदरपेक्षा 15% जास्त पेन्शनचा लाभ मिळणार. वृद्ध, अपंग, विधवा, अविवाहित महिला या श्रेणीमधील लोकांना याचा लाभ दिला जाणार आहे. महागाई भत्ता सलग दुसऱ्यांदा वाढला आहे. बघा मित्रांनो, छत्तीसगड सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यापर्यंतच्या विविध घोषणा केलेल्या आहेत. सध्या DA मध्ये 4% वाढ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5% वाढ झाली होती. आता राज्यामधील 5 लाख कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि पगार वाढला. पहा मित्रांनो, या व्यतिरिक्त छत्तीसगड सरकारकडून 37,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 27% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे राज्य सरकारला 350 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे. याशिवाय शिक्षक, पटवारी, पोलीस, हवालदार, बँक लेवल कर्मचारी यांसह अनेकांच्या पगारात वाढ झालेली आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.